सर uh, परीक्षा म्हणणे म्हणत आपसूक स्ट्रेस म्हळ्यार येवंक हो जायना पूण येता पालकांचेर येता विद्यार्थ्यांचेर येता पर्टिक्युलरली uh, भुरग्यांचेर येवपी स्ट्रेस एग्जामीच्या वेळा तो उणं जोच्या या नदरेंतल्यान मंडळान किती प्रयत्न केला uh, आम्ही मेन जे हे केला म्हणजे एक म्हणजे uh, सेंटराचेर येता न्ही सेंटराचेर त्यांना सगळ्याच भुरग्यांनी स्पेशली धावेचे भुरगे येता त्यांना टोटली त्यांच्या खातीर हे नवीन एग्जाम आसता म्हणजे फर्स्ट एग्जाम इन दअर लायफ पब्लीक एक्झामशन म्हणून पहिली आम्ही जे कितें केलां की सगळ्या सेंटरचे काउन्सिलर असे आम्ही जीई डी सीक पत्र केलं आणि आमकां भरपूर सपोर्ट केला तांचे जे कावन्सिलर्स तांच्यांनी अपॉइंट केला ते ह्या ह्या सेंटराचेर आसतले आता सगळ्याच सेंटराचेर सब सेंटरचे आसता अशें ना जवळ जवळजवळ एकतीस सेंटर्स मेन सेंटर ही एस एस सीची असतात अठरा सेंटर्स ही बारावीची चा? असतात आणि तातूत प्रत्येक सेंटरचे तीन चार किंवा पांच स अशे सब सेंटर्स असतात सो जो कौन्सिलर जो थोड्या स्कुलांकडे ऑलरेडी त्यांचे कौन्सिलर्स असतात आणि ज्यांच्याकडे ना ते ऑन शेअरंग बेस म्हणजे खरी एक क्वेरी असा जाल्यार ती क्वेरी त्यांच्याकडे केली किंवा भरगं एकदम ब्लँक जातो जाल्यार त्या खातीर हेल्प ही काउन्सिलरा तर्फे वता प्लस आम्ही मेडिकल ऑफिसर जो आसा प्रत्येक सेंटराचेर मेडिकल ऑफिसर म्हणजे एमरजंसी मेडिकल हेल्प ताका जाल्यार त्या पब्लिक हेल्थ सेंटराक किंवा जो गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर आसतलो ताजी एक नेमणूक केली आसा जो आमचा कंडक्टर करता असो आणि सगळे जे ब्लॉक्स जे असतात अजूनही एक्झामिनेशन हॉल जे असे ते जवळजवळ प्रोटोकॉल फॉलो करूनच आसतले आणि आसातूय बी म्हणजे एक नॉर्मली जर सपोज एक क्लास आता पंचवीस भुरगे बसतात जाल्यार ते एक जवळ जवळ सतरा अठरा भुरगे असले नॉर्मल हातून जर व्हडलो ब्लॉक असत जाल्यार कदाचित ताजेर एक दोन तीन भुरगे हे वाडोवंक शकता म्हणजे जितले करू आमच्या कडल्यान ते आमी केले आसा सर, सर खूप बरी गजाल जी, जी आणि केले गोय शाला मंडळात की भुरग्यांचो स्ट्रेस करपाक लास्ट मिनिट एग्जामीक गेले थंयचो कावन्सिलर असत किंवा मेडिकल ऑफिसर प्रत्येक सेंटराचेर पालकां मदीं एक आत्मविश्वास तयार झाला की आपलो भुरगो परिक्षेक करतलो आणि कसलीच भंय तो परत येतलो म्हणून त्या खात गोय शालांत मंडळांची जाय